काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी करण्यात येणार असून प्रजा लोकशाही परिषदेच्या वतीनं भटक्या विमुक्तांसह वंचित घटकांसाठी 55 ते 60 जागांची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दरबारी राजकारणी असून त्यांच्या विरुद्ध आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं शेट्टी म्हणाले. शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्ष आणि संघटनांनी प्रजा लोकशाही परिषदेची स्थापना केली आहे. त्यानंतर पुण्यात प्रजा लोकशाही परिषद सत्ता परिवर्तन मेळावा घेण्यात आला. त्यावेळी शेट्टी म्हणाले, काँग्रेस राष्ट्रवादीशी सध्या 34 जागा देण्याबाबत बोलणी सुरू आहे. आणखी 15 ते 20 जागा वाढून मिळतील अशी अपेक्षा आहे. मात्र जागा वाटपाबाबत लवचिक भूमिका आहे. जागांबद्दल कोणताही वाद होणार नाही असं देखील शेट्टींनी स्पष्ट केलं आहे. मायक्रो ओबीसी भटके विमुक्त या सगळ्या छोट्या मोठ्या घटकांना वेगवेगळ्या पक्षातून स्थान मिळालं पाहिजे. त्यांचे प्रतिनिधी सभागृहामध्ये गेले पाहिजेत. यासाठी त्यांनी एकतर आमच्या सूचनेवरून किंवा त्यांच्या पक्षाच्या कोट्यातून त्यांना प्रतिनिधित्व द्यावं आणि खऱ्या अर्थानं या वंचितांचा आवाज विधिमंडळामध्ये जायला पाहिजे. या संदर्भात सविस्तर चर्चा झाली आणि ती त्यांनी करावी. अन्यथा मग त्या लढाईमध्ये हे वंचित उपेक्षित कुठं असणार नसतील तर मग काही लढाई यांच्यात झाली काय त्यांच्यात झाली काय. आमच्या दृष्टिकोनातून त्या लढाईला काही अर्थ नाही आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना जातीवादी शक्तीच्या विरोधात लढायचं आहे. परंतु ती लढाई करत असताना सभागृहामध्ये आमचा आवाजही तिथं पोहोचला पाहिजे. या दृष्टिकोनातून एक व्यापक प्रतिनिधित्व सगळ्या घटकांना न्याय देणारं या सगळ्या घटकांनी जागा वाटप करत असताना द्यावं. आम्ही काही नावं सुचवू त्या त्या पक्षाच्या कोट्यातून त्यांना द्यावं अशा पद्धतीचा निर्णय आज घेण्यात आला. आम्ही आवाच्या सभा जागा मागत नाही. काँग्रेसनं त्यांच्या पक्षात असणाऱ्या कार्यकर्त्यांना द्यावं आम्ही सुचवलेल्या किंवा राष्ट्रवादीनं द्यावं किंवा स्वतंत्र वाणांना आमच्यातल्या काही कार्यकर्त्यांना द्यावं पण त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. आमच्यातले काही लोक काँग्रेस राष्ट्रवादी सारख्या पक्षातही काम करतायत त्याचबरोबर स्वतंत्र मनाने काम करतात. त्यांच्यासाठी सुद्धा कार्यकर्त्याच्या मागे ताकद लागली पाहिजे. कारण प्रत्येक मतदारसंघात हे छोटे छोटे घटक आहेत ते निश्चितच निर्णायक आहेत परंतु स्वतः विजयी होऊ शकत नाहीत. पण त्यांना जर बळ मिळालं आघाडीचं तर ते निश्चितच ते विजयापर्यंत जाऊ असतात आणि म्हणून सोशल इंजिनिअरिंगचा चांगल्या पद्धतीनं प्रयोग करावा एवढेच आमची अपेक्षा आहे. 125 जागा वाटून घेतल्या ही त्यांची ऍडजस्टमेंट आहे. पण कालच छोट्या छोट्या पक्षाची आम्ही एक बैठक मुंबईमध्ये घेतली. आमची अपेक्षा आहे की 55 ते 60 जागा या छोट्या पक्षांना द्याव्यात आणि त्या मग आम्ही आमच्या पद्धतीनं आपसात वाटून घ्यायला तयार आहोत अशी आमची भूमिका आहे. निश्चितच त्याच्यापेक्षा खरं फार फरकही नाही. 38 आणि 55 याच्यामध्ये फार फरकही नाही. कुठेतरी चर्चेतून हाही मार्ग निघू शकतो. त्याचबरोबर मगाशी मी जे सांगितलं त्या पद्धतीनं वेगवेगळ्या घटकांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं विरोधी आघाडी जी आहे त्या आघाडीमध्ये भटके विमुक्त मायक्रो ओबीसी वंचित ह्या दलित मातंग या सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे अशा पद्धतीनं उमेदवारीचं वाटप करावं अशी आमची अपेक्षा आहे.